विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आज काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ अखेर मुंबईत फुटला. या कार्यक्रमाला प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणेंसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार अशोक चव्हाण असे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसच्या हाताची सर्व बोटं एकत्रित आल्याचं चित्र या ठिकाणी दिसलं. काँग्रेसच्या नेत्यांनी हुतात्मा चौकात शहीदांना अभिवादन केलं. यावेळी प्रचार ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत आझाद मैदानात आणून महाज्योत पेटवली जाईल. या महाज्योतीतून राज्यामधल्या काँग्रेसच्या संघटनात्मक 54 जिल्ह्यांकरता 54 ज्योती प्रज्वलित करून दिल्या जाणार आहेत. नारायण राणेंच्या कल्पनेतून प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीनं निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्यात आली. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला यावेळी इशारा दिला. आघाडी करायची असेल तर विलंब लावू नका. कुणाचं बळ वाढलं, कुणाचं कमी झालं याची चर्चा करायची ही वेळ नाही असंही माणिकरावांनी बजावलंय. देशात जरी या देशातील जनतेने वेगळा विचार केला असला तर राज्याच्या निवडणुकी मात्र आपल्या बाजूलाच निकाल लागलेल्या या निकालानं आपल्याला लोकांच्या समोर जायचं. मला चिंता आहे, राज्य चालवताना, प्रशासन चालवताना जो अतिशय संकुचित विचार केंद्र सरकारकडून चाललेला आहे, त्या प्रवृत्तीचं प्रदर्शन आज केंद्र सरकारकडून होतोय. गुजरातमध्ये गुजरातच्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे एकाधिकारशाही तिथे माजवली होती, तशाच प्रकारे एकाधिकारशाहीची वर्तणूक केंद्र सरकार नव्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली येताना आम्हाला दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, आम्हाला एकच म्हणायचं आहे की कोणाचं बळ वाढलं, कोणाचं कमी झालं या चर्चेचं गुहार फार काळपर्यंत चालवण्यामध्ये अर्थ नाही. कारण निवडणुकी करता अत्यंत कमी काळ राहिलेला आहे. या दृष्टिकोनातून मला माझ्या मित्र पक्षांनाही विनंती करायची की आपण सुद्धा आता फार बळ वाढल्याचं त्या ठिकाणी कुठे काही काही करण्याचं कारण नाही. जे काही आघाडी त्या ठिकाणी करायची आमची करायची तयारी आहे, परंतु आपली त्या ठिकाणी करायची तयारी आहे हे आम्ही ऐकतो. आणि असं असेल तर त्याला आता विलंब लागता कामा नये हे सुद्धा खबरदारी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी घेतली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.